श्री साई सत्यचरित्र कथा अध्याय नववा आज्ञा अवज्ञा विघ्न भक्ष्युत्य पंचसुनादी सालन तथा भक्ततर्खंड कथा निरोमन बाबांच्या आज्ञाच्या आव्हानामुळे येणारे विघ्ने बाबांनी भिक्षे मागून लोकांच्या पंचसुनादी पातकांचा नाश करणे आणि खंडाच्या कथांचे वर्णन मूळ पोथीतील अध्यायाच्या शेवटी अध्यायचा विषय दिलेला नाही चुकून राहून गेलं दिसतं म्हणून मी आपल्या बुद्धीने वरचा विषय दर्शवला आहे आता पूर्वी सांगितलेल्या कथांच्या अनुसंधानाने बाबांची आज्ञा न होता भक्त आपल्या ठिकाणी परत गेले तर वाटेत त्यांना कसा त्रास होत असे तसेच भक्तांच्या कल्याणासाठी पंचसुनाव वगैरे पातकांची दळण चूल चूरपिटवणे पाणी भरणे सारवणे इत्यादी नित्याची ग्रहकृत्य करीत असताना दैवयोगाने घडणाऱ्या जीवांच्या हिंसेची पातके निवृत्ती करण्याकरता बाबांनी जीभक्ष्या मागण्याचे व्रत देहत्यागापर्यंत धारण केले होते ब्रह्मदेवापासून ते स्थावर न हलू चालू शकणाऱ्या निर्जीव वस्त्रपर्यंत गुंफून आणि यापून राहणारे श्रीसाईज कृपावंत होऊन सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर आहे हे कसे मनात बिंबित असत हे सर्व मी वर्णन करेन सर्व श्रोत्यांना माझ्या निरूपणाकडे लक्ष देण्याची विनंती मी करतो या जर त्यांनी आदरपूर्वक ऐकल्या त्यांचे कल्याणच होईल शिर्डीच्या यात्रेचे एक वैशिष्ट्य आहे बाबांची आज्ञा झाल्याशिवाय यात्रेकडून जर परत गेला तर तो विघ्नानं आमंत्रण करीत असे शे। तसेच एकदा बाबांची परत जाण्याची आज्ञा झाली असता जर शिर्डीत तो एक क्षणही राहिला तर विघ्न डोक्यावर लगेच बसत असे याचा सर्वांना अनुभव आहे अन्य जे जे वागले त्यांचे वाटेत हाल झाले था किती काम तर चोरा लुटले जन्मभराठ जन्मभर आठवण राहिली भाकर तुकडा खाऊन जा असे सांगून जे उपाशीच घाणी निघाले त्यांना गाडी तर मिळालीच नाही उलट ते उपाशी रखडलेले अनेक भक्तांनी पाहिलेले आहे एकदा तात्या कोते पाटील कोपरगावला चालले होते त्याच्या आठवड्याचा बाजार होता ते टांगा उभा करून मशीद झाली बाबांचे दर्शन घेतले आणि येतं म्हणून पायांना नमस्कार केला अशा प्रकारे आज्ञा घेण्याचे नुसते सोन केले भक्त आज्ञा घेण्याकरता टाळाटाळ करीत पण बाबांना वेळावेळ कळत असे तात्याला असा अधीर झालेला पण बाबा म्हणाले थोडा थांब बाजार राहून दे मग होईल गावाबाहेर जाऊ नकोस नंतर तात्यांचा फार आग्रह पाहून श्याम्याला बरोबर घेऊन जा असे ते म्हणाले परंतु श्याम्याचे काही काम आहे असे म्हणता त्याने बाबांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले टांग्यात जाऊन बसले बाजाराला जाण्यास निघाले दोन घोड्यात एक फाट चपळ होता त्याला तीनशे रुपयांचे पाठबळ होते मोठी किंमत देऊन विकत घेतलेला होता सावळवीर जवळ येतात तो आणि चुंकून ताबा सुटल्याप्रमाणे अति सुचंद धावू लागला कधी चाबूक फटका न खाणारा बाजाराला अगदी थोड्या वेळात पोहोचणारा तो घोडा पडला आणि गाडीला एकाएकी धक्का बसून तातेच्या कमरेत लटका भरला कुठला बाजार कुठलं काय तात्यांना सायमावली आठवली मनात म्हणा वेळ बाबांचे ऐकले असते तर हे संकट टळलं असतं असं झाल्या गेल्या गोष्टीला आता उपाय नाही अशीच आणखी एकदा घडले तात्या कोल्हार गावाकडे निघाले टांगा जोडून बाबांना विचारण्यासाठी आले बाबांच्या चरणांना वंदन केले आता जाऊन येतो म्हणाले पूर्णपणे बाबांची संमती मिळाली नव्हती तरी तात्या तसेच निघाले तेव्हा पुढे काय घडले ते आता ऐका आधीच तो जा टांगा जोराने धावणारा अनावर होम बेफाम भरवा पळाला आणि वाटतच खासखळ गेमळीच पाहत नव्हता जीवावरचा प्रसंग ओढवला होता परंतु साई कृपेने टळला टांगा बाबडीच्या झाडावर आधाळा बरे झाले तिथेच मोडला आणि पुढचा धोका मात्र टळला असाच एक मुंबईचा मोठा इंग्रजग्रस्थ मनात काही हेतू धरून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत आला चांदोरकरांच्या वशिलेने माधवरावांना त्याने पत्र टाकले होते शिर्डीत आल्या त्याने एक तंबू मागून घेतला आणि त्याची राहण्याची सोयीसुखाची झाली बाबांच्या इच्छेवर जर कोणी म्हणेल की मी मशिदीत वर चढून जाईन आणि दर्शन घेऊन मन मानेल तेव्हा परत जाईन हे अशक्य असल्याने सगळीकडे पसिद्धच होते त्याग्रस्ताने मशिदीत वर चढण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केला पण तो गेला तो मना मनात निराश झाला त्याच्या मना मनात इच्छा होती की आपण मशिदीत वर जाऊ गुडघे टिकून बाबांना वंदन करावे आणि त्याच्या हाताचे चुंबक घेऊन जवळ बसावे परंतु बाबा त्याला आपल्यापाशी मशिदीत बसायला येऊ देत नव्हते त्याने खाली सवा मंडपात असावे वाटेल तर तेथेच बसावे तेथेन दर्शन घ्यावे परंतु वर त्याने येऊ नये असो पुढे तो जायला निघाला अंगणात निरोप घ्यायला आला तेव्हा बाबा त्याला ते म्हणाले जाशील लोंद्या इतकी घाई कशासाठी लोकांनी त्याला खूप सांगितले नाना प्रकारांनी विनवले परवानगी नाचता जे गेले ते फार पाश्चाता पावले असे सांगितले होणाऱ्या पुढे काही चालत नाही त्याच्या मनावर ते पटले नाही आणि तो परवानगीशिवाय निघाला रस्त्यात त्याचे हाल झाले टांगा आधी नीट चालला पुढे घोड्यांनी वाट सोडली सावळीवर मात्र ओलांडली ती पुढे बाई शिकल आली आणि टांगा एकामेकी चमकला गृहस्थ टांग्यात मागे बसला होता त्याचा तोल जाऊन तो एकीकडे एक झुकला मागे रस्त्यावर पालता पडला गृहस्थ घसरत घसरत गेला लोकांनी मोठ्या प्रयत्नाने टांगा थांबवला त्याला टांग्यात उचलून बसवला आणि टांगा पुढे हकलला शिर्डी राहिली एकीकडे एक एक मुंबई राहिली दुसरीकडे जिकडे कोपरगावचे हॉस्पिटल होते तिकडे टांगा उडवला असं तेथे ते ग्रस्त प्रश्चता फायन दुःखीत होऊन आज्ञाभंगाच्या प्रायचित भोग भोगीत काही दिवस पडत राहिले असं लोकांना असंख्य अनुभव आले ते मनात सहज सांगू लागले आणि बाबांची आज्ञा पाळून मोकळे होऊ लागले आज्ञाने पाळण्याची कोणाला हिंमत झाली नाही कोणाच्या गाडीचे चाकणी सुरले कोणाचे घोडे थकले गाड्या चुकून उपवाशी राहिले तर कित्येक चुरमरे फाकीत बसले तीच त्यांची आदरपूर्वक आज्ञा पाळली त्यांनी भलत्या वेळीसुद्धा गाडी गाठली आणि मुसाफिरी सुखाची होऊन जन्मभर आठवून राहिली कोणाच्या मनात शंका येईल की वर्षानुवर्षे भिक्षा वागण्याची बाबांना का भरे आवड होती तर त्या शंकेचे निरक्षण आता ऐका बाबांची वागणूक राहणी पाहिली तर त्यांना भिक्षाच मागणी एकी होते तसे करून लोकांना ग्रहस्थाश्रमाचे कर्तव्य पाळण्याचा आनंद देऊन त्यांचे हित साधत असत काया वाचा चित्त वित्त हे सर्व साईचरणी समर्पित करणारा एकनिष्ठ भक्त साहेबांना फार आवडत असतो ग्रहस्थाश्रमीच्या घरात जे जे अन्न शिजवले जाते त्या अन्नाची घरातील मुख्य पुरुषाने संन्याशी आणि ब्रह्मचारी यांच्या प्रत्यत आधी अग्नीत आहुती द्यायची असते अथवा प्रत्यक्ष आजार असल्यास त्यांना आदराने खाऊ घालायचे असते त्यांना आधी आहुती न देता जर ग्रहस्थाने भोजन केले तर त्याला कायिक वाचिक मानसिक शुद्धीसाठी चांद्रायन वळत रोजच्या खाण्याचे अन्नाचे घात चंद्राच्या वृद्धिशयाप्रमाणे ज्या जास्त कमी ठरवले जातात असे प्राचित्य घेण्याचे व्रत करावे लागते असा शास्त्राचा नियम आहे संन्यासी आणि ब्रह्मचारी यांना अन्न शिजवण्याची किंवा स्वयंपाक करण्याची मनाई आहे ते जर असे करू लागले तर त्यांच्या मातीसुद्धा चंद्राया व्रत निश्चितपणे येऊन पडते म्हणून त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था शास्त्राने ग्रहस्थाश्रमी लोकांवर सोपविले सं्याशी कधीही कामधंदा करीत नसतात बाबात्र ग्रहस्थाश्रमी नव्हते वानप्रस्थाश्रमही देखील नव्हते ते केवळ बालपणापासून सर्वश्वासात त्याग केलेले ब्रह्मचारी होते म्हणून भिक्षे मागणे त्यांना अगदी योग्य होते अखिल विश्व माझे घर आहे मीच वासुदेव आणि विश्वंबर आहे मीच अविनाशी बरोबर आहे आज ज्याला ज्ञान झाले मनाचा पक्का निश्चय झाला आहे त्याला विश्व हेच आपले कुटुंब समजणाऱ्याला भिक्षेच्या अन्नाचा पूर्ण अधिकार असतो नाहीतर इतरांचे कुचेष्टेचे प्रकारचा हॉटेवर पाव आधी माणसाने पुत्रेच्या मुलेबाळे होऊन संसार थाटण्याची इच्छा सोडावी नंतर वितेशांना पैसे कमवण्याचा लोभ आणि लोकेशना जगात मानपा मिळवण्याची आकांक्षा सोडवण्या तिने अशा आकांक्षा निश्चितपणे असतील असते त्याने खाण्याची मान्यता नाहीतर भिक्षापात्र तो करा महाराजांचे अभंग अर्थहीन आणि सारहीन होते साई समर्थ हे महान सिद्ध पुरुष असल्याचे सर्व लहान मोठ्यांना माहीत होते परंतु आम्ही सदा संसारिक अशा अपेक्षाने जखडलेलो असल्याने त्यांच्या पवित्र चरणी आसक्त होत नसतो पाच प्रकारचे महायज्ञ ब्रह्मयज्ञ म्हणजेच वेद पुराणे यांचे पठण देवयज्ञ म्हणजे स्वाहाकाराने देवांना आहुती देणे पितृयज्ञ म्हणजे स्वदकाराने पितरांना आहुती देणे भूतयज्ञ म्हणजे भूतांना बलिदान आणि कृमिकटक पशु पक्षी यांच्याकरता घास घालून ठेवणे मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथींना भोजन देणे केल्याशिवायचे ग्रहस्थाश्रमी माणसांचे जे निंदे शास्त्राने निषिद्ध ठरविलेले जेवण जे शिर्डीत रोज सायबा स्वतः पवित्र करून घेत असत ते दररोज पाच घरी भिक्षित जाऊन त्यांना यज्ञाची आठवण करून देत असत अशा प्रकारे भाग्यवान ग्रहस्थ घरी बसूनच हा लाभ घेत असत हे पाच मायज्ञे करून राहिलेले अन्न जे खाता पंचसुन त्यांच्या पंचसुना नावाने प्रसिद्ध असलेल्या अजयंत्यपणे घडणाऱ्या समाजात कठीण पापांचा नाश होतं कणणे उकळीत घालून कुटणे किंवा सरणे चुली चुली पेटवणे पेसणे दात्यात घालून दळणे उदकुंबी पाणी आणि मार्जने शेणाने सारवणे ही पाच पातके पंचसना या नावाने प्रसिद्ध आहे उकळीत धान्याचे दाणे घालून वर मुसळाचे घाव घालतात आणि तूस कोंडा काढून टाकतात अशावेळी अजंता जीव मारले जातात पण हा प्रयोग केल्याशिवाय धान्य शिजत नाही म्हणून पंचसनाती हे सर्वात पहिले कंडे नावाचे पाप होय चुलीत जळाव लाकडे लावतात आणि अन्न शिजतात तिथेच जीवांची हत्या घडते त्याला चुली ता हे दुसरे पाप म्हणतात जाते किंवा जातनी घेऊन कोणी धान्याची धान्याची पीठ काढतात तर नकळत जीवांचा नाश होतो त्याला पेशणी नाव आहे वापी कोप विहीर किंवा तडा तळे यातून घडे भरून पुरुष व स्त्रिया प्राणी आणतात आणि ध्वनी धोतात तेव्हा असंख्य प्राणी मरतात घडा स्वच्छ व्हा म्हणून हाताने माती किंवा राग चोखरून तो घासतात तेव्हाही इच्छा नसताना जी हत्या घडते ते चौथे पाप उदकुंभी होय थंड किंवा गरम पाण्याने स्नान करताना किंवा के केअर करताना शेणमातीने जमीन सारवताना भयंकर जीव हत्या घडते त्याला मार्जनी अशी नाव आहे या पाच प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गृहस्थाने पंच महायज्ञे विधीपूर्वक आचरली तर त्या पंचस्वनापातकांचा शेय होतो ग्रहस्थाला चित्तशुद्धी दिला ते चित्तशुद्धीच्या प्रमाणे पवित्र आणि शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानंतर त्या भाग्यवान ग्रस्थाला फलदायक का असा कायमचा मोक्ष प्राप्त होतो असं या साईच्या भिक्षा मागण्याच्या अर्थाबद्दल लिहिता लिहिता ग्रंथ वाढत गेला आता एक खरी घडलेली गोष्ट ऐका मग अध्याय मी समाप्त करी मनात मात्र प्रेम असले पाहिजे कोणी काही धडले आणि आणणाऱ्या व्यक्तीला त्याचा विसर पडला तर बाबा ते स्वतःहून न विसरता मागून घेत असत भाजी भागर असो की पेढा असो भक्तीभाव गाड असला पाहिजे असा नगणारा भक्त भेटला साईबाबांना प्रेमाचा अपूर्व येत असे ही एका प्रेमळ भक्ताची कथा ती ऐकून स्वतःना आनंद होई कोणी हाती घेतलेल्या कामात चूक केली तर बाबा त्याला नीट मार्गाला लावित असत ही बाबांची गोड शिक्षण पद्धती भक्तांना योग्य वेळी जागे करीत असे याचा त्यांना अनुभव येतो त्यांचे भाग्य धन्य वय त्यांना वर्णन न करता येण्यासारखा आनंद प्राप्त होत असे रामचंद्र नावाचे एक ग्रस्त ज्यांच्या वडिलांचं नाव आत्माराम होतं ज्यांचं आडनाव तरखंड होते ज्याचे साईजी हेच विश्रांतीचे स्थान होते पण ज्यांना बाबासाहेब तरखड याच नावाने नेहमी आक मारली जात होती यांच्याकरताची पोती आपण पुढे चालू याशिवाय दुसरी पोती चालायला आपल्याला कारण नाही प्रेम उसळून येऊन तरखंडाचे हृदय काठोकाट भरून गेले म्हणजे ते आपले अनुभव सांगू लागत आणि ते ऐकायला फार आनंद वाटत असे काय त्यांच्या भक्तीची थरू पदोपदी घडलेल्या साईबाबांच्या एकामागून एक ताज्या अनुभवांचे सुंदर हवा करून ते वर्णन करीत असत बाबासाहेबांची भक्ती बाबास आजड होती त्यांच्या घरी चंद्रनाच्या छानदार चा चा भव्य देवाऱ्यात तिन्ही वेळा पूजा करण्यासाठी श्री साईबाबांचे कागदावर रेखाटलेले चित्र होते तरखण मोठे भाग्यवान होते त्यांच्या पुटी मुलगाही भक्ती करणारा लाभला होता साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तो अन्नाचा घास तोंडात घालत नसे आणि पाठी स्नान करून बाबांच्या छेबीचे कायावाच्या मनाने नित्यपूजा करून भक्तीपूर्वक नैवेद्य दाखवत असे असा हा त्याचा नित्यक्रम कंटाळा न करता सतत चालला असता त्याचे परिश्रम सफल होऊन त्याला एक आजोडा अनुभव आला त्याची आई देखील साईंची परमभक्त होती शिर्डीला जाण्यासाठी उत्सुक होती तिला वाटत होते की आपण शिर्डीला जावे समर्थ साईंचं दर्शन घ्यावे आणि तिथेच काही दिवस राहून बाबांच्या चरणांची प्रत्यक्ष सेवा करले वडिलांची इच्छा होती की मला नाही तिच्याबरोबर जाईल परंतु मला जाण्यासाठी मन नव्हते माझ्या मागे घरात नियमितपणे पूजा कोण करेल ही त्याला चिंता होती वडील प्रार्थना समाधिष्ट देवांच्या मूर्तीची पूजा अर्चा करून भक्ती करण्यात विश्वास नसलेल्या मंडळाचे सदस्य त्यांना मूर्तीपूजेचे कष्ट देणे कसे इष्ट होईल असे कोडे त्याला पडले तरी आपण शिर्डीला जावे अशी वडिलांचे उत्सुक पाहून त्या मुलांनी प्रेमपूर्वक वडिलांना काय विनंती केली ते ऐका साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कोणीही अन्न खाणार नाही हे मान्य केल्याशिवाय माझ्या शिर्डीला जाणे निश्चितपणे शक्य नाही मुलाच्या व्रत वडिलांना आधीच माहिती ते म्हणाले तू जा मी रोज नैवेद्य दाखव तू निश्चिंत राहा साईबाबांना अन्न समर्पण केल्याशिवाय कोणीही अन्नाचा घास घेणार नाही हा माझा शब्द खरा मान शंका धरू नको तू स्वस्त मनाने जा असा असून मिळून मुलगा शिर्डीला गे गेला आणि दुसऱ्या दिवशी उजवलेला तरखंड स्वतः पूजा करू लागले दुसऱ्या दिवशी पूजेच्या सुरुवातीला बाबासाहेब तरखंडाने साहेबांच्या छेवीसमोर लोटांगण घालून प्रार्थना केली मुलगा जशी पूजा करीत होता तशीच माझ्याकडून सेवा होऊ द्यावी नुसती कोरडी कवायत नसे माझ्या हृदयाप्रेमाचा प्रेमाचा पाजार फोड द्या मग रोज पाठे ब्राह्मण मूर्ती चार घटका म्हणजे दीड तास रात्रीपासून सूर्योदयाच्या पूर्वीच्या दोन घटका म्हणजे पाऊन तासा प्रतिनिधीचा हा काळ ईश्वरपासनेला फार योग्य असतो असे शास्त्रात सांगितले स्नान करून तरकंड प्रार्थनापूर्वक नैवेद्याचं पूजन करू लागले नैवेद्यासाठी बाबासाहेब नेमाने खडीसाखर कर अर्पण करीत असत आसाने बरेच देऊ चालला परंतु त्या दिवशी त्यात व्यत्यय आला तरकंडाचे मन व्यवसायात गुंतले होते त्यांना आठवण राहिलेल्या आणि त्या एके दिवशी नैवेद्य दाखवल्याशिवाय सर्वांचे जेवण होऊन गेले आणि एका मोठ्या गिरणीवर त्रकंडसाहेब मुख्य अधिकारी होते त्यासाठी त्यांना नेहमी बल्यापाटे कराबाहेर पडावे लागत असे पुढे मग दुपारी बाहेरून परत आल्यावर जेवायला बसल्या आधी नैवेद्य दाखवलेल्या खडे साखरेचा प्रसाद त्यांना मिळत असे असा नियम चालत असताना त्या दिवशी त्यांच्या बुद्धीला विसर पडला आणि साखरेच्या नैवेद्य राहून जेवायच्या दिवशी प्रसाद मिळाला नाही भोजन करायला बसताना स्वयंपाक किंबाई दररोज प्रसादाची थोडी साखर ताटात पडत असे दणुका तीच अन्नशुद्धी होती परंतु त्या दिवशी पूजेच्या वेळी काहीतरी घाई होऊन साखरेच्या नैवेद्य राहून गेला होता म्हणून प्रसाद नेहमीप्रमाणे ताटात पडला नाही त्याचवेळी तरखंड ताटावर उठले आणि पश्चातापयुक्त होऊन साईबाबांच्या छवीपुढे नमस्कार करून असरपूर्ण डोळ्यांनी म्हणाले बाबा ही काय माया दाखवली मला कसा विसर पाडला माझ्याकडून शेवटी कावयतच घडवली आता कृपा करून अगोदर मला क्षमा करावी नुसती भूल नव्हे हे तरी मोठे पाप आहे मला मोठा पश्चाताप झाला आहे मी चुकलो मी चुकलो मी निर्लज आहे महाराजा माझ्यावरती आता कृपा करावी आशे म्हणून तरखंडाने छेपुढे लोटांगण घातले त्यांचे अंतकरण खेदपूर्व गहिहरून ते पुढे म्हणाले हे दयेच्या सागरा साई महाराजा माझ्यावरती दया करा असे बोलून व अति लाचार होऊन तरखंडाने मुलाला पत्र धाडले माझ्या हातून मोठी चूक झाली आहे मला मनाव क्षमा करा अशी साईबाबांना प्रार्थना केली आणि आनन्यपणे शरण आलेलं दया करा असे म्हणून त्यांच्यापाशी करुणाची भीक मागावी आणि हा दिनदासाकरता अभयहस्त आणि अभयवचन मागावे वांद्रेगावी हा प्रकार व शिर्डी शंभर कोच दूर तरी त्याच वेळी तेथे खबर पोचले ते बाबांच्या तोंडातून काय शब्द निघाले ते ऐका आणि देश काळ यांच्या अडथळ्या शिवायचे भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञानशाही महाराजांना होते याचे प्रत्यक्ष प्रमाण पहा इकडे मुलगा शिर्डीत असताना त्याच दिवशी साहेबांना वंदन करून जाता त्याच वेळी जी गोष्ट कळली ती श्रोत्यांनी सावधानपूर्वक ऐकाय मुलगा मोठ्या आनंदाने आईवरच बाबांच्या चरणांना नमस्कार करीत असताना ते आईला उद्देशून जे म्हणाल ते ऐकून ते फार आश्चर्यचकित काय करावं आहे रोजच्या प्रमाणे मी आज वांद्याला गेलो वांद्याला गेलो पण खायला किंवा प्यायला पेज काजी किंवा कण्या शिजवून पातळ पिण्या केलेले पेय न ती मला उपाशी परत यावी लागली स्नेहसंबंध कसा होता पा डाळ जरी बंद होते तरी मी मनसोक्त आचरलो मला कोण आडू शकेल घरी मालक मिळाला नाही माझ्या पोटाची आतडी फार कळवळली भरदुपारी अन्नाशिवाय तसाच मी माघारी परतलो बाबांचे असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मुलाने ताबडतोब ओळखले मुला की आपले वडील बहुतेक विसरले आणि नैवेद्य दाखवण्यात चुकले मग मुलगा बाबांना विनंती करू लागला की मला घरी परत जाऊन द्या परंतु बाबांनी त्याला जाऊ दिले नाही तेथे त्याच्याकडून पूजा त्यांनी करून घेतली त्या दिवशी मुलांनी शिर्डीहून सविस्तर पत्र लिहून धाडले ते वाचून पाहता वडिलांचे मनावर घडून गेले वांद्याची पत्रे शिर्डीला पोचले आणि मुलाला आश्चर्य वाटले त्यांच्या डोळ्यात असुरूंची दाटी वाहो ते बाहेर व्हायला लागले पहा कसा साईंचाकडे प्रेमाचे हृदय उचमळून नाही का येणार असा कोण हृदय माणूस असेल की ज्याचे अंतकर ऐकून कळवणार नाही याच मुलाची प्रेमाला एकदा शडीत असताना साहेबाने तिच्यावर कसा अनुभव केला ते नवल नवळताय का तिथे भोजनग्रात ताट्या वाढून जेवणाची तयारी झाली असताना दुपारी दारात एक भुक्याला कुत्रा येऊन उभा राहिला त्या बाईने ताटाची भाकर होती तेथील तत्कर भाकर त्याला खायला घातली त्यावेळी त्या चिखलात माकलेल्या भुकेने पिडलेला एक डोक्करच तिथे येऊन पोहोचला ही गोष्ट स्वाभाविकपणे सहज घडली ती बाईच्या ध्यानी राहिली नाही परंतु दुपारी सायबाने ती आपणहून काढली दुपारी भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे बाई दूर मशीदीत येऊन बसल्यावर बाबा तिला कौतुकाने म्हणाले आई आज तू मला जीव घातलेस त्यामुळे अगदी गळ्यापर्यंत पोट भरले हे प्राण भुकेने व्याकुळ झाले होते अगं तू ते तृप्त केले असेच नेहमी करीत जावे हेच खरे काम असे मशिदीत बसून मी खोटे बोलेन अशी अगदी खरोखर कधीच घडणार नाही अशीच माया नाही जाणावी भुके लिहिलेला भाकर आधी देवे आपल्या पोटी नंतर काय हे नीट लक्षात ठेवायचा आहे समर्थ आहे काय बोलले याचा अर्थ बाईला नीट कळेना ती मनात म्हणाली या म्हणण्याचे तात्पर्य काय बरे असे बाबांचे बोलणे कधी उगीच नसते नंतर ती मोठेने बाबाने म्हणावी बाबा मी तुम्हाला जेवण वाढेन अशी माझ्याकडून कशीकडे मी दुसऱ्यावर अवलंबून असते आणि पैसे देऊन मिळे ते खात असते त्यावर बाबाने उत्तर दिले ती प्रेमाची भाकर खाऊन मी अगदी तृप्त झाले अजून मला ढेकर येत आहे तू जेवायला बसली असताना पोटी भुकेने व्याकुळ झालेल्या दाराशी अचानक आलेल्या ज्या कुत्र्याला तू पाहिले त्याच्याशी माझी एकात्मता आहे तसेच चिखलाने सर्व अंग आखलेला भुकेने व्याकुळ झालेला डुक्कर जो तू पाहिलात त्याच्याशी देखील माझी एकात्मता आहे बाबांनी म्हटलेले शब्द ऐकून बाईला मनात आश्चर्य वाटले आणि ती मनात विचार करू लागली ही कुत्रे डुकरे मांजरी वगैरे फिरता ती सगळी बाबाच की काय तिच्या या विचारात काय पुष्टी देण्याकरता बाबा म्हणाले कधी मी श्वान कधी सुकर कधी मी गाय कधी मांजर कधी मंगी माशी जलचर अशा रूपाने जगात भटकत असतो सर्व प्राण्यांमध्ये जो मला पाहतो तोच मला आवडतो हे लक्षात असू दे आणि भेदबुद्धी सोडून माझी भक्ती करीत जा बाबांचे शब्द म्हणजे परमश्रेष्ठ अमृतच होते ते ऐकून बाबाला बाईला गैरून आले तिचे डोळे भर आनंद भरले आणि कंठ लाटून आला अशी सांगी या बाईची प्रेम रसाची आणि सैयवांची भक्तांशी एकात्मता असल्याची एक सुंदर कथा आहे एकदा वांद्याचे पुरंदरे नावाचे भक्त शिर्डीला जाण्यासाठी निघाले त्यांच्याबरोबर या बाईने प्रेमपूर्वक वांगी देऊन त्यांच्या कुटुंबाला विनंती केली एका वांग्याचे भरीत आणि दुसऱ्याच्या खरपूज कात्र्या करून बाबांना भरपूर प्र वाढाव्यात त्या बाईने बरे म्हणून ती घेतली आणि शिर्डीला गेल्यावर आडतीनंतर बाबांच्या भजनाचिळी भरीत घेऊन गेली नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवून ताट ठेवून ती निघून गेली नंतर सर्वांची नैवेद्य गोळा करून बाबा जेवायला बसले भरिताची चव चाखल्यावर बाबांना ते रोज करू लागले आणि त्यांनी ते सर्वांना वाढले नंतर त्यांच्या मनाला काचऱ्या खाव्याशी वाटल्या त्या आता आणा अशी ते म्हणाले भक्तांना काय करावं ते समजे ना त्याने राधाकृष्ण बाईला निरोप धाडला बाबांचे काचऱ्यावर मन गेले आहे आणि ते जेवण्यासाठी थांबले आहे वांग्याचा हा मोसम नाही तर मग ती कोठे मिळतील मग पुरंदरे कुटुंबाचा आणि भरिताचा शोध सुरू झाला तिने आणलेल्या ताटात भरीत होते तेव्हा तिच्या सामानात कदाचित वांगी असतील असे वाटले म्हणून तिच्याकडे तपास करता बाबांच्या काचऱ्या मागण्याचा खरा अर्थ कळला आणि बाबांचे त्याकरता एवढे प्रेम का होते तेही सर्वांना कळून चुकले बाई म्हणाली एका वांग्याची भरीत झाले आणि ते दुपारी बाबांना अर्पण झाले मागून कचऱ्या ने म्हटले त्यासाठी चिरले पुढे वांग्याची सुरुवातीपासूनची गोष्ट सर्वांना हळूहळू कळली आणि साईबाबांची अपक्ता पाहून जो तो आश्चर्य करू लागला आणखी एकदा सन एकोणीसशे पंधरा साली डिसेंबर महिन्यात याच बाईने मोठ्या प्रमाणे बाबांना एक मोठा पेढा पाठवला बाळाराम मानकर परलोकवाशी झाल्यामुळे त्यांनी क्रियाक्रम वगैरे करण्यासाठी त्यांच्या मुलाला शिर्डीला जायचं होतं म्हणून ते तरखंडाकडे जातं म्हणून सांगायला आला तरखंडाच्या कुटुंबाच्या मनात त्या मुलावर बाबांसाठी काहीतरी पाठव असे आले पाहू जाता पेढेशिवाय घरात दुसरे काही नव्हते तोही पेढा आधी निवेदित होता मुलाला जाण्याची गाय होती शिवाय ते मुलग असतं की निधन झालेल्या माणसाच्या धरणाच्या उठवामुळे अपवित्र होता सिलकेतला पेढाही उष्ठा होता दुसरा इलाज नसल्या शेवटी तोच त्या बाईने त्या मुलाबरोबर बाबांना अर्पण करण्यासाठी दिला आणि म्हणाले दुसरे घरात काही नाही हाच आता घेऊन जा आणि बाबांना प्रेमपूर्वक दे ते आवडीने खातील गोविंदजीने त्या मुलाचे नाव तो पेढ्या नेला पण जेव्हा बाबांचे दर्शनला तो गेला तेव्हा तो विसरला आणि पेढा मुक्कामावरच राहिला पण बाबाने धीर धरला पुन्हा जेव्हा तिसऱ्या प्रहरी सुमारे चार चार वाजता मुलगा दरात आला तेव्हाही पूर्वीप्रमाणेच विसरला आणि मशिदीत काम हाताने आला बाबाने त्याला माझ्यासाठी तू काय आणले असे म्हणून विचारले पाहिजे त्यावर तो जेव्हा तो काही नाही अशी म्हणा तेव्हा बाबाने त्याला थोडीशी अटोक करून दिली तुझ्याबरोबर कोणी काही वस्तू माझ्यासाठी दिली नाही का तरी मुलगा नाही म्हणाला मग मात्र साई समर्थन त्याला स्पष्टच प्रश्न केला अरे घरातून तो नेमकते तुझ्याजवळ आईने प्रेमपुराव खाऊ नव्हता का त्याला तेव्हा मात्र त्याला आठवण झाली आणि असा कसा मी विसरलो म्हणून फार लाजला खालीमान घालून बाबांची श्यामा मागून चरण वंदून धावत धावत मुक्काम गेला आणि पिळ्यावरून बाबांना दिला हाती पडताच बाबांनी त्या तोंडात टाकला आणि आईच्या भक्तीचे समाधान केले असा हा महानुभव जशी त्याच्या मनात भावना असेल तसा त्याला अनुभव देऊन भक्तांचा गौरव येतो मागेला मधील बाबांची बल्पा हरि निज भक्तांचा केला भाळ्या भोळयांचा भुकेला प्रेमालागी समोळी कला सदा हटेला दांबिका पुत्रपुष्प फल तोये तोया भक्त्या प्रायचिंती तधा भक्तुपहरत मासनानी प्रयत्नानवा जो कोणी मला पान फुल फल किंवा पाणी देखील भक्तीने अर्पण करतो त्यासुद्धी चित्त मनुष्याच्या भेटीचा आम्ही मोठ्या प्रेमाने शिकार करतो या कथांचे आणखे ग्रहशी की प्रत्येक पाणी मात्र स्वतः ईश्वर पावाई सर्व शास्त्रांना मान्य हाच देखील सिद्धांत आहे योमा पशयंती सर्व सर्वच मयम पशयंती तशा प्राणशिती सच मेन जो मला सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्र आता पाहतो सर्व प्राणी मात्रांना माझ्या ठिकाणी पाहतो त्याला मी नाही होत नाही आणि मलाही तो नाही होत नाही सर्वभूत असतित योमा भजतेकत्व मा हा सर्वथा वर्तमानोपी संयोगीमयी वर्तते जो योगी सर्व असताना मला बुद्धीने बसतो तो कसाही वर्तत असला तरी तो माझ्या ठिकाणी राहतो आता त्या बाबांची राणी बाबा आणि कशी सुपत असत वगैरे कोणी तरी श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे हे माळ साईंच्या चरणी शरण श्रोत्यांनी सांगितलेल्या कथांचा आवडीने मनन आणि निर्देशन पुन्हा पुन्हा खुर उच्चार करून करावे म्हणजे कल्याणी सर्वांचं कल्याण असो आणि संत यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हे मडपंत यांनी रचलेल्या साई समर्थ चरित्राचा आज्ञा अवज्ञा विघ्न या नावाचा अध्याय आणि भक्त तर्खंड कथा निरोप नावाचा नववा अध्याय मात्र इथे समाप्त सद्गुरु साई समर्थांना हा अध्याय अर्पण असो सर्वत्र मंगल असो अशा प्रकारे हा अध्याय मात्र इथे समाप्त जय श्री गुरुदेव दत्त चा समर्थ जय श्री साई समर्थ जय श्री साई समर्थ